बाबा मागाशी चर्चा चालली होती मॅम, तर तुम्ही म्हणत होते की अमरावतीची कुठली एक महिला होती तर ती तुम्हाला म्हणत होती काय शेतकऱ्यांना सारखं सारखं फुकट वाटायचं, त्यांना कर्जमाफी द्यायची किंवा सारखं त्यांना देतच राहायचं, तर ते काय होतं विषय? मला त्याच्यावर उत्तर द्यायचंय, तुम्ही तो प्रश्न मला विचार. क्षितिशने मांडला पण हो अशी मत आहेत ही कानावर पडतात शहरांमध्ये स्पेशली की सतत काय शेतकऱ्यांचं रडगाणं वगैरे करा ना काय ते सॉल्व्ह एकदाच, आणि किंवा पिकवत पण नाहीत काही आणि तुमचं पीक वाया गेल्यानंतर मग कसं तुम्हाला कर्जमाफी द्यायची, तुम्ही उत्पन्न पण तुमचं येत नाहीये, तुम्ही कर्ज पण घेतलंय तर मग कसं हे वर्कआउट होणार? तर ह्याचं उत्तर ऍक्च्युली हे तुम्हीच, मीच त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या रॅप मधून दिलंय, तुम्हाला मॉलमधून तुम्ही पिझ्झा हव्या त्या किमतीला विकत घेताय परंतु तुम्हाला मेथीची जोडी घेताना ती 10/5 हवी, हे त्याचं उत्तर पहिला मुद्दा. म्हणजे मग अशी पण तुम्ही सोयाबीनचा विषय काढला तर आता व्हिगन डाएट मध्ये मॅक्सिमम सोयाबीनच्या गोष्टी असतात ज्या प्रचंड महाग असतात, प्रचंड महाग, आणि तुम्ही इथे सांगते की सोयाबीनचा उत्पादनचा खर्च पण, उत्पादन खर्च भरून निघत नाही. एकीकडे सोयाबीन मध्ये 40% प्रोटीन आहे, आपण म्हणतो सोयातील ही भंपगिरी आहे, सोयातील नसतं ते पाम तेल असतं, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवतंय जे तुम्हाला अटॅक येतो, खरा विषय तर प्रोटीनचा आहे परंतु त्याच्यावर सुद्धा हे होत नाही. मुळामध्ये विषय मांडला ना, मुळामध्ये ह्या जे लोक बोलतात की नाही हे सरकार देत आहे आम्हाला, परंतु या सरकारला आम्ही जीएसटी किती भरतोय? अरे साधं तुमचं डिझेल आहे ना आमच्या ट्रॅक्टर मध्ये टाकायचं, त्याच्यावर आम्ही लिटर मागे 50-60 रुपये भरू आलो एका लिटरवर, जीएसटी किती भरवलो आम्ही? 28% जीएसटी भरवलो आम्ही, कृषी निविष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी असतील तर. मग मुळात हा देश आमचा आहे, हा देश इथल्या शेतकऱ्याचा आहे, हा देश कृषी प्रधान म्हणतो आपण, आणि जर मग आमच्याच टॅक्स मधून आमच्याच आम्हाला राहत मिळावी म्हणून जर सरकार कर्जमाफी करत असेल तर ते गैर नाहीये, बरोबर आहे? आणि मुळामध्ये तुम्हालाच 5 रुपयात जुडी पाहिजे ना, तुम्ही जेव्हा ती मानसिकता बनवसाल की याचं कष्ट आहे. तर हे शेतकरी जे लोक आहेत, आता मी तुम्हाला सांगतो मेथीच्या जुडीचं एक्झाम्पल घेऊ आपण, की आज दिवसभर ती मेथीची जुडी मेथी उपटायची, ठीक आहे, संध्याकाळी घरी जाते 7-7:30 वाजता शेतकऱ्याची बायको ती सगळं स्वयंपाक वगैरे करून परत ती मेथी निसायची, कारण की त्यात गवत वगैरे आलं असतं, निसायची ती बांधायची, बांधून ती रातभर पाण्यात ठेवायची, सकाळी 4 वाजता आपल्या बापान उठायचं, ट्रे मध्ये तो टाकायचा कडगरामध्ये मोटरसायकलवर, हँडग्लोव्ज नाहीत, हेल्मेट नाहीत, पायात शूज नाहीत, सॉक्स नाहीत, चप्पल ही तुटकी मुटकी तेवढ्या घालून, आता जितक्या थंडीत मार्केटला जायचं, मार्केटला गेल्यानंतर दलाल तुमची ती मेथी जुडी 1-2 रुपये जुडी प्रमाणात किंवा किलो प्रमाणात 5 रुपये किलो प्रमाणात, एका किलो मध्ये भरपूर हे बसतात, हे विकत घेतात, ते विकत घेतल्यानंतर तो दलाल त्याच्यावर 3 रुपये जुडी प्रमाण कमावतो, ते जे आहे मुंशीपॅटर मध्ये दाखवलेलं आहे ते. आणि ती जी जुडी आहे जी बसून विकणारी बाई आहे, जे की म्हणते शेतकऱ्याला काय द्यायचं हे, तर ती बाई त्या जुड्यांचे 1000 रुपये करते, उरलेला माल घरी नेऊन बकऱ्यांना चारते आणि कॉलनीतल्या लोकांना सुद्धा चारते, ही विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्याची. असो आपला पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे.